शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची आझाद मैदानावर मुख्यमंत्री शिंदेंचं शक्तीप्रदर्शन राज्यभरातून शिंदेंच्या समर्थनार्थ जमणार गर्दी सध्याची इथली परिस्थिती काय आहे ती सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आझाद मैदानावर मुख्यमंत्री शिंदेंचं शक्तीप्रदर्शन राज्यभरातून शिंदेंच्या समर्थनार्थ गर्दी जमणार आहे सध्याची ती परिस्थिती काय आहे आणि तयारी कुठपर्यंत आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूया आता आपण आहोत सीएसटी येथील आझाद मैदान या ठिकाणी आणि याच ठिकाणी उद्या होणार आहे दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे एकूणच जर पाहायला गेलं तर माघार घेतली होती शिंदे गटाकडनं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आहे ओव्हल मैदान क्रॉस ओव्हल मैदान इथे मेळावा घेणार सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आझाद मैदान या ठिकाणी दसरा मेळावा होणार असं निश्चित झालं आपण पाहू शकतो की स्टेजचं जे काम आहे ते इथे समोर चालू आहे आणि सोबतच पोडियमचं सुद्धा जे काम आहे पोडियम उभारण्याचं काम ते इथे चालू आहे याच ठिकाणावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेला आणि महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत सोबतच आपण पाहू शकतो भव्य दिव्य जे आहे त्या भव्य दिव्य रूपाने हे सगळं साकारण्यात आलेलं आहे आसन व्यवस्था जी आहे ती आजच झालेली आहे सोबतच अन्य काही गोष्टी असतात जसं की बॉम्ब स्क्वॉड असेल किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी कुठली चौकशी असेल किंवा प्राथमिक पोलिसांचा तपास असेल तो इथे सातत्याने सुरू आहे आणि संध्याकाळी सुद्धा होणार आहे एकूणच बघू शकतो आपण की इथे एक शानदार शामियाना सुद्धा उभारण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे प्रमुख अतिथी आहेत खास अतिथी आहेत त्यांच्यासाठी हा शामियाना उभारण्यात आलेला आहे जो पूर्ण वातानुकूलित असणार आहे सोबतच त्याच्या पुढे आपण बघू शकतो की कटआउट्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा आनंद दिघेसाहेब यांचा आणि खुद्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर काय विचारधारा सांगण्यात येणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई याच संदर्भात शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांच्याशी बातचीत देखील केली शुभम उमाळे यांनी पाहूया जी आहे ती उत्सुकता लागून आहे की उद्याचा दसरा मेळावा शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा कसा असेल आणि कशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि याचबद्दल अजून बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अरुण सावंत जे की प्रवक्ता आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या अरुण सावंत जी जय महाराष्ट्रमध्ये जय महाराष्ट्र साहेब काय सांगाल कशा प्रकारे तयारी चालू आहे तयारी कुठपर्यंत आलेली आहे हा सर्वप्रथम म्हणजे ही शिवसेना आहे मूळ शिवसेना गट नाही गट जो आहे तो समोर आहे अपोजिशनला जो आपला शिवाजी पार्कला पाहायला मिळेल तर तयारीच्या बाबतीत जर आपण विचाराल तर मी हे सांगेन की अतिशय उत्तमरित्या इथे संपूर्ण व्यवस्था केली गेली संपूर्ण जनतेची महाराष्ट्रातून जवळजवळ 2-2.5 लाखाच्या वर उद्या लोक गोळा होतील असा अंदाज आहे आणि मागच्या वेळेस जो रेकॉर्ड जो केला होता मी तो नक्कीच तुटेल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि जनता जी काय येणार आहे त्यांची सकाळपासूनची जाईपर्यंतची संपूर्ण त्यांची पार्किंग त्यांचं इथे उठण्या बसण्याची व्यवस्था पाण्याची नाश्ती सारी व्यवस्था अतिशय उत्तमरित्या चोख व्यवस्था इथे केली गेलेली आहे सर एकूणच काय सांगाल एकनाथ शिंदेजी काय बोलणार आहेत किंवा नेमके काय त्यांचे मुद्दे असणार आहेत कारण की संपूर्ण महाराष्ट्राकडचं लक्ष तर आहेच पण तुमच्यापर्यंत कुठली गोष्ट पोहोचलेली आहे का आदरणीय मुख्यमंत्री काय बोलणार आहेत हे गुलदस्त्यात आहे ते उद्या संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल संपूर्ण देश उद्या पाहिल 2-2.5 लाख शिवसैनिक जे आहेत त्या दसरा मेळाव्याला उद्या इथे येतील मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई